खते कीडनाशकांचा वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. जमीन सुपीकता टिकून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल तर कोणकोणते फायदे होतात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे 1% कमी असतं ती जमीन शेत जमिनीसाठी योग्य मानली जात नाही. तर जमिनीमधील सेंद्रिय कर्ब जेव्हा 4% किंवा त्यापेक्षा जास्त असतो तेव्हा जमिनीची सुपीकता चांगली असते. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी मूलद्रव्ये चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतामधून सहज उपलब्ध होतात. सेंद्रिय खतामध्ये कर्बाचं प्रमाण जवळपास 60% असतं. हा सेंद्रिय कर्ब जमिनीच्या वरच्या थरात असतो. जमिनीतील सूक्ष्मजीव हे सेंद्रिय घटकामध्ये असलेली सर्व मूलद्रव्ये विघटन क्रियेमधून वनस्पतींच्या मुळांना उपलब्ध करून देत असतात. सुपीक जमिनीमध्ये निसर्गाची निरोगी अन्नसाखळी अखंडित चालू असते. पण जेव्हा रासायनिक खते आणि कीडनाशकांचा अमर्याद वापर होतो तेव्हाही अन्नसाखळी तुटते आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होऊ लागतं. त्यामुळे सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा मानला जातो. आता पाहूया सेंद्रिय कर्बाचे फायदे काय आहेत. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढतं कारण जमिनीतील सूक्ष्मजीव हे कर्बावर आपली उपजीविका करत असतात. हे कर्ब त्यांना जमिनीतील अन्नद्रव्ये पालापाचोळा मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या विघटनातून मिळते. याचबरोबर विघटनामधून सूक्ष्मजीव वनस्पतीसाठी आवश्यक मूलद्रव्ये देखील जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात. अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी वनस्पती जमिनीतील सूक्ष्मजीवांवर अवलंबून असतात. जमिनीतील सूक्ष्मजीव वाढल्यामुळे जमिनीतील खनिज द्रव्यांचं स्थिरीकरण वाढतं. जमिनीतील अन्नद्रव्यांची धारणक्षमता वाढून त्यांना एकत्रित बांधून ठेवतं. जमिनीतील अन्नद्रव्यांची स्थिरता वाढल्यामुळे जमिनीची विद्युत वाहकता सुद्धा सुधारते. त्यामुळे जमिनीचा सामू सुधारण्यास मदत होते. जमिनीतील कर्बाचं प्रमाण वाढण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात. या सेंद्रिय पदार्थांचं विघटन झाल्यानंतर ह्युमस आणि ह्युमिक ॲसिड तयार होतं. ह्युमस जमिनीची सुपीकता वाढवतं. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. ह्युमसचं प्रमाण वाढल्यामुळं जमिनीमध्ये हवेची पोकळी वाढते. या पोकळीमुळे मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं. जमिनीचा पोत सुधारल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते. जमिनीमधील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पिकांची वाढ होते. पाण्याचा निचरा होऊन जमिनीची धूप कमी होण्यासही मदत होते. आपण जी पिकाला रासायनिक खते देतो त्या खतांची उपलब्धता वाढून या खतांचा ऱ्हास कमी होतो. अशा प्रकारे या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्या शेतीत रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.